राहुल गांधींवरती इथपर्यंत की सोनिया गांधींवरती सुद्धा यांनी रीडीचा कारवाई करण्याचा प्रयत्न हे लोक करतायत, परंतु सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसचा सर्वसामान्य कार्यकर्ता सुद्धा या गोष्टीला अजिबात भीक घालत नाही. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घ्या की या देशावरती ज्या दिवशी मोदीचं सरकार गेल्या 8 वर्षापूर्वी आलं तेव्हा 55 लाख कोटी रुपयाचं कर्ज या देशावरती गेल्या 65 वर्षावर निर्माण झालं होतं. आणि गेल्या 8 वर्षामध्ये हे 55 लाख कोटी रुपयाचं कर्ज हे 140 कोटीवरती घेऊन गेले. आणि हे कर्ज घेत असताना जो पैसा यांनी 1000 लाखो कोटी रुपये जो यांनी इंधनाचा टॅक्स म्हणून त्यांनी जमा केला तो टॅक्स यांनी कुठे वापरला तर अडाणी आणि अंबानीचे बिलं त्या ठिकाणी जी बँकांची कर्ज होती ती अडाणी अंबानीचे कर्ज त्या ठिकाणी माफ करून टाकले. जो नीरव मोदी, जो चोक्सी, जो मल्ल्या या देशामधून पळून गेला त्याला सुद्धा त्यांचे सुद्धा 1000 कोटी रुपयांचे कर्ज यांनी माफ करून टाकलेले आहेत. आणि हा सर्व पैसा तुमच्या माझ्या सर्वसामान्य माणसाच्या खिशातला पैसा वापरायचं काम या ठिकाणी करतायत. आणि त्यामुळे या मोदी सरकारचा आम्ही धिक्कार करतो आणि काँग्रेस पक्ष शांत बसणार नाही. काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य माणसाचा आवाज उठवतो आणि कायमस्वरूपी उठवत राहणार आहे हा शब्द या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला आम्ही देण्याकरता या ठिकाणी रस्त्यावर उतरतो.